देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। कडेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण, महिना होत आला तरी पोलिसांचा तपास चालूच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळत, होळे, फलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कडेगाव तालुक्यातील चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले गेले आहे। सदरची मुलगी पळवून नेऊन महिना होत आलं, नातेवाईकांनी याबाबत चौकशी केली की आमचा तपास चालू आहे, या पलीकडे उत्तर दिलं जात नाही। 14 वर्षाच्या मुलीला गावातीलच एका मुलाने पळवून नेले आहे। या धक्क्यातून मुलीचं पूर्ण कुटुंब तणावत आहे। त्यांनी याबाबतची तक्रार चिंचणी वांगी पोलीस स्टेशनला केली आहे, पण गेल्या 22-23 दिवसात पोलिसांनी याचा थांगपत्ता लागलेला नाही। पोलिसांच्याकडे नातेवाईक जेव्हा जेव्हा चौकशी करतात तेव्हा आमचा तपास चालू आहे असं उत्तर पोलीस देतात। सदर मुलगा त्याची 2 चाकी गावात ठेवून गेल्याचे व त्याच्या आईने सोने खरेदी केल्याची चर्चा आहे। अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा कुटुंबाच्या व मित्रांच्या संपर्कात असल्याची गावात चर्चा आहे। सदर मुलगा बाकी लोकांच्या संपर्कात राहतो, गावात येऊन गाडी ठेवून जातो, त्याची आई दागिने खरेदी करते, बँक खात्यावरून पैसे काढले जातात। हे सगळं होत असताना त्याचा थांगपत्ता पोलिसांना अजिबात लागत नाही। पोलीस 22-23 दिवस तपास करतायत, पण त्याचा तपास फक्त चालूच आहे। माझी मुलगी 14 वर्ष वयाची होती, डबल वयाच्या मुलांनी पळवून नेलेली आहे। तर ती न्याय मिळावा 20-25 दिवस झाले, काय अजून कारवाई केलेली नाही। आम्ही गेलो की म्हणजे ती चालू आहे तपास, एवढं त्यांचं चालू आहे। सदरच्या घटनेमध्ये चिंचणी वांगी पोलीस स्टेशनशी संपर्क साधूनही पोलीस गांभीर्यानं दखल घेत नाहीत। वारंवार फोन करूनही तपास चालू आहे असे सांगतात, तरी कुटुंबातील व्यक्ती फार डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि त्याचा लवकरात लवकर तपास होऊन कालच त्या कुटुंबातील मुलीचे आजोबा त्या धक्क्याने मयत झाले, तरीही प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही। तरी दखल घेऊन आरोपीला तात्काळ अटक व्हावी ही विनंती आहे। सदरच्या घटनेच्या ह्याच्यानुसार गांभीर्य प्रशासनाने घेतलेलं नाही। आता इथून पुढे प्रशासनाला गांभीर्यानं घ्यावं लागेल। पोलीस प्रशासनाने बी तात्काळच्यात लक्ष देऊन या पीडित कुटुंबियाला न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला प्रहारच्या वतीनं प्रहारचा तालुका अध्यक्ष या नात्यानं आम्हाला जे काही प्रहारच्या स्टाईलप्रमाणे जे काही करावं लागेल ते आंदोलन आम्ही करू। SP ऑफिससमोरसुद्धा करावं लागलं तरीसुद्धा आम्ही आंदोलनाचा आमचा इशारा असेल पोलीस प्रशासनाला। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।